सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-32. पेपरमध्ये बातमी छापल्याच्या रागामधनं 21 जून 2023 रोजी सुमारे 30 ते 40 महिला पुरुषांनी दैनिक सारव मंथनच्या राहुरी येथील कार्यालयावरती हल्ला करून संपादक अनिल कोळसे यांना शिवीगाळ आणि दमदाटी केल्याची घटना घडली आहे. आणि या घटनेच्या निषेधार्थ पत्रकारांनी एकत्रित येऊन महसूल आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. दैनिक सारव मंथनच्या कार्यालयामध्ये घडलेल्या या घटनेचा राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकारांमधनं तीव्र निषेध व्यक्त होतोय आणि शांततेच्या मार्गानं जाऊन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनामध्ये म्हटलंय की दैनिक सारव मंथनमध्ये बातमी छापल्याचा राग आल्यामुळे काही संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि महिलांनी मोर्चा काढून येथील बारागाव नांदूर रोडला असणाऱ्या सारव मंथन या वृत्तपत्राच्या कार्यालयावरती हल्ला केला. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या समक्ष संपादकांच्या दालनामध्ये घुसून शिवीगाळ करून बातमी छापल्याचा राग व्यक्त करण्यात आला आणि संपादक आणि पत्रकारावरती दहशत निर्माण करून खोट्या तक्रारी दाखल करण्याची धमकी देण्यात आली आहे. हा प्रकार म्हणजे पत्रकारितेची मुस्कटदावी करण्याचा प्रयत्न आहे. या घटनेचा आम्ही पत्रकार तीव्र निषेध करतोय. या घटनेची चौकशी करून संबंधांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच दैनिक सारव मंथनचे संपादक यांच्या जीवितास या लोकांपासून धोका आहे, त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण द्यावं, तसेच शस्त्र परवाना द्यावा. तसेच जमावबंदी आदेश असताना देखील गैरकायद्याची मंडळी जमवून कार्यालयावरती दहशत निर्माण करण्यात आली आहे. त्यांच्यावरती कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनामध्ये देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद, रफिकभाई शेख, तसेच रमेश बोरुडे, विजय येवले, मनोज साळवे, गणेश विघे, तसेच सतीश फुलसौंदर, राजेंद्र परदेशी, दत्तात्रय तरवडे, अशोक मंडलिक, आर आर जाधव, ऋषिकेश राऊत, श्रीकांत जाधव, संतोष जाधव, अर्जुन पवार, बाप्पू काळे, राजेंद्र साळवे, सुनील भुजाडी, संजय कुलकर्णी, विलास कुलकर्णी, गणेश अंबिलवादे, पप्पू चित्ते, रियाज देशमुख, लक्ष्मण पटारे, राजेंद्र मुंडे, आशिष संसारे, मंडू मसे, विनीत साळ, तसेच गोविंद फुणगे, जालिंदर ढोकणे, शरद पाचारणे आदी पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. संबंधित लोकांकडनं दैनिक सारव मंथन कार्यालयावरती पुन्हा गैरकृत्य घडवून आणण्याचा डाव आहे. ही लोक गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहेत, त्यामुळे ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, त्यामुळे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये लक्ष घालून संबंधित लोकांची पार्श्वभूमी तपासणं गरजेचं आहे. राहुरी येथून नियमित प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक सारव मंथन या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा आकाश धरून काही तथाकथित नेते मंडळींनी जमा करून सारव मंथनच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या घटनेचा मी सर्वप्रथम राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध करतो. दैनिक सारव मंथनमध्ये जी वृत्त प्रसिद्ध झाले त्या वृत्ताबाबतीत त्या वृत्तामध्ये कुणाचा नाम उल्लेख किंवा कोणाही व्यक्तीचा नाम उल्लेख नसताना मान ना मान मै तेरा मेहमान या उक्तीप्रमाणे ते आम्हीच आहोत आणि आम्हाला त्रास झालेला या भावनेने संपादकांना जी शिवीगाळ करण्यात आली आणि पत्रकारितेची जी मुस्कटदाबी करण्यात आली त्याचा राहुरी तालुक्यातील पत्रकार सर्व बांधवांनी आज त्याबाबत पोलीस प्रमुख धनंजय जाधव आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. वास्तविक पाहता लोकशाही मार्गाने जर त्यांना असं वाटत असं होतं की मग आमची या बातमीतून बदनामी झाली तर त्यांना कायदेशीर मार्गाने कोर्टात जाऊन किंवा पोलिसांकडे तक्रार करून त्यांनी न्याय मागायला पाहिजे होता, परंतु ही दादागिरीची भाषा तालुक्यातील पत्रकार खपून घेणार नाही. अशा या प्रकारामुळे वेळोवेळी पत्रकारांची मुस्कटदाबी होऊ शकते. या घटनेचा पुन्हा एकदा सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध. राहुरी येथील दैनिक सारव मंथनचे संपादक अनिलराव कोळशे
त्यांच्या कार्यालयामध्ये तालुक्यातील काही संघटनांकडून या ठिकाणी कार्यालयावर हल्ला करण्याचा जो प्रयत्न झाला हा अतिशय निंदनीय प्रकार आहे। राहुरी तालुक्यातील आम्ही सर्व पत्रकार या घटनेचा निषेध करतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय पत्रकारांना संरक्षण मिळालं पाहिजे, पत्रकार संरक्षण कायदा याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करतो आणि राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने पुन्हा एकदा या घटनेचा निषेध करतो। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। श्री समर्थ मेडिकल आणि शैक्षणिक असोसिएशन संचालित मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, CBSE दिल्ली बोर्ड, एफिलिएशन नंबर 1131269, ठिकाण जुना देवळाली प्रवरा रस्ता, राहुरी, जिल्हा अहमदनगर। प्रवेश सुरू LKG ते 10वी। CBSE दिल्ली बोर्ड अभ्यासक्रम, मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, मेन कॅम्पस जुना देवळाली प्रवरा रस्ता, LKG ते 10वी। मौर्य प्री स्कूल, राहुरी शहरामध्ये नवीन ब्रँड सुरू होत आहे। ठिकाण गोकुळ कॉलनी, डॉक्टर मस्के हॉस्पिटल बिल्डिंग, प्लेग्रुप नर्सरी, LKG UKG। मौर्य प्री स्कूल मुसळवाडी, RN स्कूल कॅम्पस, नर्सरी, LKG UKG आणि फर्स्ट। CBSE दिल्ली बोर्ड अभ्यासक्रम, मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, CBSE दिल्ली बोर्ड, एफिलिएशन नंबर 1131269। आमची वैशिष्ट्य निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधांसह प्रशस्त अशी इमारत, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वृंद, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, सायन्स, मॅथ्स, लँग्वेज लॅब, आर्ट रूम, म्युझिक रूम, 2500 बुक्सची सुसज्ज अशी लायब्ररी, कॉम्प्युटर लॅब, कोडिंग एज्युकेशन, आठवड्याला टॉपिक प्रमाणे टेस्ट, आउटडोर इनडोर गेम्सची अद्ययावत सुविधा, तसेच डिजिटल क्लासरूम्स, साप्ताहिक स्पर्धा, स्कूल बसची सुविधा उपलब्ध, स्कूलॅस्टिक, को स्कूलॅस्टिक ऍक्टिव्हिटीज। संपर्क मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, CBSE दिल्ली बोर्ड, एफिलिएशन नंबर 1131269, जुना देवळाली प्रवरा रस्ता, राहुरी, जिल्हा अहमदनगर। सेक्रेटरी डॉक्टर रोहिणी सिनारे मॅडम, मोबाईल नंबर 75 88 54 12 11, प्राचार्य श्री काकासाहेब करपे, मोबाईल नंबर 99 75 70 92 50, तसेच उपप्राचार्य सौ नैना हरदे मॅडम, मोबाईल नंबर 95 18 76 96 00। तर मग वाट कसली बघताय, आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा। मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, CBSE दिल्ली बोर्ड, एफिलिएशन नंबर 1131269।